पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर तालुक्यातील बिबट्यांची वाढती संख्या आणि हल्ले रोखण्यासाठी बिबट प्रजनन नियंत्रण करण्यासाठी तसेच या चारही तालुक्यात दिवसा 3 फेज वीज पुरवठा करण्याच्या खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या मागणीसंदर्भात तातडीने बैठक बोलवण्याचे निर्देश केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री उपेंद्र यादव आणि वन विभागाचे महासंचालक चंद्रप्रकाश गोयल यांनी दिले. शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर तालुक्यात बिबट्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली असून मानवी वस्त्यात बिबट्यांकडून होणारे हल्ले वाढले आहेत. या हल्ल्यात अनेक लहान मुलांसह शेतकऱ्यांच्या मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे बिबटे पकडण्यासाठी पिंजरे लावणे पुरेसे नाही तर बिबट प्रजनन नियंत्रण करण्याची गरज आहे अशी भूमिका खासदार डॉ अमोल कोल्हे सातत्याने मांडत आहेत. याच मागणीच्या अनुषंगाने आज त्यांनी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री उपेंद्र यादव यांची भेट घेतली. त्यानंतर केंद्रीय मंत्री यादव यांच्या सूचनेनुसार वन विभागाचे महासंचालक गोयल यांचीही भेट घेतली. या भेटीत खासदार डॉ कोल्हे यांनी बिबट प्रजनन नियंत्रण करावे या मागणीबरोबरच बिबट प्रवण क्षेत्रात दिवसा 3 फेज वीज पुरवठा करण्याची आणि बिबट मानव संघर्षाबाबत अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची विनंती केली. बिबट्याच्या हल्ल्या इतकाच घोणच्या सर्पदंशाचा विषयही गंभीर झाला असून या संदर्भात सर्पदंश झालेल्या व्यक्तींना वेळेत उपचार न मिळाल्यास दगावण्याचा धोका असतो. सर्पदंशावरील उपचारासाठी मोठा खर्च येतो, त्यामुळे अशा रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार व्हावेत. तसेच बिबट्यांच्या हल्ल्यात जखमी अथवा बळी पडलेल्या व्यक्तींना आर्थिक मदत केली जाते, त्याच धर्तीवर सर्पदंशाने मृत्यू अथवा कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी खासदार कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री यादव आणि महासंचालक गोयल यांच्याकडे केली आहे.